नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येते होम अँड किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स जी आपली रोजची काही अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात आणि त्यामुळे आपला बराचसा वेळही वाचतो. तर आजच्या या व्हिडिओतसुद्धा अशाच काही जबरदस्त टिप्स मी आज घेऊन आलेली आहे. आणि आजची पहिली टिप, आपल्यापैकी बरेचशी जणं घरी तूप बनवतात. आता या तुपासाठी रोजच्या रोज दुधावरची साय काढणं, ती कलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. बरेच जण काय करतात, दुधावरची ही साय काढण्यासाठी चमच्याचा वापर करतात. चमच्याने जर साई गोळा केली तर या साईसोबतच बरंचसं दूधही यामध्ये येतं. असं होऊ नये यासाठी ज्यावेळेस तुम्हाला दुधावरची साय जमा करायची आहे त्यावेळेस चमच्याचा वापर न करता इथे तुम्ही चहा गाळणीचा वापर करू शकता. चहा गाळणीने साय काढल्यामुळे तुम्ही पाहाल की या चहा गाळणीत फक्त सायच आपल्याला जमा झालेली दिसेल. यामध्ये जर एक्स्ट्रा काही दूध वगैरे असेल तर ते या चहा गाळणीतून ड्रेन होईल. त्याचबरोबर साई जमा केलेला हा जो डबा आहे तो बरेच जण फ्रीजमध्ये ठेवतात. त्यामुळे होतं काय, एखादा दोन दिवस जरी या साईपासून तूप बनवायला आपल्याला जर उशीर झाला तर ही जी साय आहे ती आंबट होते किंवा यापासून जे आपण तूप बनवतो तेही बऱ्याच वेळा खराब होतं, कारण त्यापासून तूप बनवायला आपल्याला उशीर झालेला असतो. तर अशा वेळेस हा साई जमवलेला जो डबा आहे तो फ्रीजमध्ये न ठेवता रोज आपल्याला तो फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे जिथे बर्फ जमा होतं त्या ठिकाणी हा डबा ठेवायचा आहे आणि ज्या वेळेस किंवा ज्या दिवशी तुम्हाला तूप बनवायचं आहे त्या दिवशी थोडा 1 ते 2 तास आधी जर हा साईचा डबा तुम्ही बाहेर काढून ठेवला तर तोसुद्धा अगदी नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि त्यानंतर तुम्ही यापासून छान तूप बनवू शकता. फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तुम्ही पाहाल या साईला अजिबात आंबट असा वास येत नाही किंवा ही साय अगदी काही दिवस जास्त जरी जमा राहिली तरीसुद्धा ही साय खराब होत नाही. आपली पुढची टिपसुद्धा याच दुधाविषयी आहे. ज्यावेळेस मार्केटमधून आपण दूध आणतो हे दूध गरम करण्याआधी थोडंसं दूध आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे कच्चं दूध कशासाठी, तर या कच्च्या दुधाचासुद्धा भरपूर असा उपयोग आपण करू शकतो. या कच्च्या दुधाने तुम्ही अगदी आठवड्यातून 3 दिवस जरी हात पाय किंवा चेहऱ्यावर अगदी हलक्या हाताने 5 मिनिटासाठी मालिश केली किंवा 10 ते 15 मिनटं हे दूध ठेवल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुतलं तर तुम्ही पाहाल कच्च्या दुधाच्या मालिशमुळे आपली जी ड्राय स्किन वगैरे असते ती ड्राय स्किन सॉफ्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना चेहऱ्यावरती काळपटपणा आलेला असतो, टॅनिंग वगैरे झालेले असतं, तर हे टॅनिंगसुद्धा दूर करण्यासाठी या कच्च्या दुधाचा छान उपयोग केला जाऊ शकतो. आपली पुढची टिप आहे अशा बऱ्याचशा कॅलेंडर किंवा चार्ट पेपरविषयी. ज्यावेळेस असे चार्ट्स किंवा कॅलेंडर आपण मार्केटमधून आणतो बऱ्याच वेळा ते असे गुंडाळून ठेवलेले असतात, रबर वगैरे लावल्यामुळे ते असेच गुंडाळलेले दिसतात. ते आपण जर ओपन करायला गेलो तर ते सरळ होत नाहीत, पुन्हा ते तसेच रोल होतात. तर ते पुन्हा रोल होऊ नये, ते अगदी छान सरळ ओपन व्हावे यासाठी रबर काढल्यानंतर ज्याची जी उलटी साईड आहे त्या उलट्या साईडनी आता आपल्याला हे कॅलेंडर असे रोल करायचं आहे. तर तुम्ही पाहाल उलट्या साईडने रोल केल्यामुळे जे कॅलेंडर खूपच गुंडाळलं गेलं होतं ते पुन्हा सरळ होण्यात मदत होईल. मुलांच्या शाळेसाठी असे बरेचसे कॅलेंडर चार्ट्स पेपर वगैरे आपण आणतो तर हे पेपर पुन्हा सरळ करण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता. आपल्या घरामध्ये जर नवीन शूज किंवा चप्पल जर आली तर त्यासोबत असे शूजचे बॉक्ससुद्धा येतात. शूज काढल्यानंतर हे बॉक्स आपण उपयोग नाही म्हणून टाकून देतो, परंतु हे बॉक्ससुद्धा टाकून न देता याचासुद्धा छान उपयोग तुम्ही करू शकता शूज ठेवण्यासाठीच. हो, फक्त एकच शूज नाही तर या एका शूज बॉक्समध्ये तुम्ही एकाच वेळेस 3 शूजसुद्धा ठेवू शकता. तर ते शूज आपल्याला असे उभे करून ठेवायचे, तर तुम्ही पाहाल या एकाच शूजच्या बॉक्समध्ये एका वेळेस 3 शूज सहज बसतात आणि त्यामुळे बरीचशी जागाही आपली वाचते. बरीचशी मुलं हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात, त्यावेळेस मुलांकडे शूज रॅक वगैरे नसतो, परंतु एखाद्या शूजचा जर असा बॉक्स आला तर ती मुलं एकाच बॉक्समध्ये अशी 3 शूज ठेवून बरीचशी जागा वाचू शकतात. त्यामुळे त्यांच्या रूममध्ये पसारा वगैरे सुद्धा दिसणार नाही, शूज हे व्यवस्थित ऑर्गनाइज केलेले वाटतील. तर शूज बॉक्सचा असाही उपयोग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सकाळच्या गडबडीमध्ये ज्यावेळेस आपण गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवतो
गॅसची फ्लेम ही अगदी कमी असते आणि तरीसुद्धा या दुधासमोरून आपण कुठे काही मिनिटासाठी जरी बाहेर गेलो तरी आल्यानंतर हे दूध हमखास उतू गेलेलं असतं आणि त्यामुळे बरेच दूध वाया जातं, आपला गॅससुद्धा खराब होतो आणि यानंतर हे दूध साफ करायचं एक्स्ट्रा काम आपलं वाढतं. तुमच्यासोबतसुद्धा नेहमी असंच होतं का? मला कमेंट करून नक्की कळवा. तर असं होऊ नये, कारण दूध गरम करत असताना आपल्याला इतरसुद्धा कामं करायची असतात आणि या दुधाकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो. तर हे दूध असंच दरवेळेस वाया जाऊ नये आणि आपलं जास्त काम वाढू नये, यासाठी नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही दूध गरम करण्यासाठी ठेवाल त्यावेळेस या दुधामध्ये ॲड करा चहाचा कप, जो सिरॅमिकचा आपला रोजचा चहाचा कप असतो, हा एखादा स्वच्छ धुतलेला कप यामध्ये ॲड करा. इथे आपल्याला स्टीलचा किंवा काचेचा कप वगैरे वापरायचा नाही, सिरॅमिकचाच कप किंवा बोल तुम्ही इथे वापरू शकता. या दुधामध्ये कप टाकल्यानंतर तुम्ही पाहाल दूध हे किती वेळ जरी उकळत असलं किंवा गरम झालं तरी या भांड्यातून ते कधी बाहेर येणार नाही आणि त्यामुळे लक्ष नसलं तरी ते उतू जाणार नाही. या एका सोप्या ट्रिकने आपलं दूध हे उतू जाण्यापासून वाचेल आणि तुमचं पुढचं जास्तीचं कामही नक्कीच वाचेल. सो फ्रेंड्स, आय होप की या आजच्या व्हिडिओतील सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स अँड हॅक्स तुम्हालासुद्धा नक्कीच उपयोगाच्या वाटले असतील आणि माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या टिप्समधली कुठली टिप तुम्हाला नवीन आणि उपयुक्त वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनसमोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करायला विसरू नका.